हॅलो माय डियर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल पहा आपली जी बरीचशी मुलं आहेत ती मंथन प्रज्ञाशोध परीक्षा किंवा महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा स्कॉलरशिप नवोदय या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला बसलेल्या आहेत या सर्व परी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका जर आपण ऑब्झर्व केल्या तर इथे एक विशिष्ट प्रकारचा गुन्हाकाराच्या उदाहरणाचा एक पॅटर्न आहे आणि ती, ती जी गुणाकाराची उदाहरणं आहेत त्याच्यावर आपण एक स्पेशल आज व्हिडिओ बनवत आहोत एकदा हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिला की त्या गुणाकाराच्या उदाहरणाची तुम्हाला बिलकुल भीती वाटणार नाही अगदी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि पुढेसुद्धा हा पॅटर्न तुम्हाला अतिशय उपयोगाला येणार आहे पहा आता ती गुणाकाराची उदाहरणं म्हणजे कशा पद्धतीने आहेत तर इथे पहा मी खाली दिलेले आहेत पहा येते वन हंड्रेड फाय इंटू वन हंड्रेड सेवन आता तुम्ही म्हणाल सर हे याचं काय अवघड आहे हे आम्ही आरामसे करू परंतु आपण स्पर्धा परीक्षा देत आहोत आणि विशिष्ट वेळेमध्ये आपल्याला ती उदाहरणं सुटली पाहिजेत आणि जर तुमचे व्यवस्थित पाठ असतील तर ते पटपट येईल परंतु आपल्याला एका मिनटाच्या आतमध्ये ते सोडवायचं असतं पहा उदाहरणं आधी ऑब्झर्व करा बघा वन हंड्रेड फाय इंटू वन हंड्रेड सेवन वन हंड्रेड टेन इंटू वन हंड्रेड सेवन किंवा टू हंड्रेड फाईव्ह इंटू वन हंड्रेड नाईंटी नाईन टू हंड्रेड नाईन इंटू वन हंड्रेड नाईंटी एट अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला येतात आणि ही जी उदाहरणं आहेत ते आपल्याला विदिन मिनिटाच्या आत करायची असतात चला तर पाहूया आपण पटपट 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 ही उदाहरणं कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या ट्रिकने सोडवायची आहेत हे आपल्याला आता पाहायचं आहे ठीक आहे आता जनरली जर आपण ही उदाहरणं सोडवायला गेलो तर आपल्याला नक्कीच एका मिनटापेक्षा जास्त वेळ लागणार आहे तर आपण काय करूया त्याच्या प्रत्येकाचे मी पार्ट पाडलेले आहेत हा जो टाईप आहे तो पहिला टाईप आहे वन हंड्रेड फाईव्ह इंटू वन हंड्रेड सेवन आता आपण ऑब्झर्वेशन आप काय करायचं आहे पहा मी पटपट सांगतो थोडंसं सा केअरफुली लक्ष इथे ह्यांचं जर नीट ऑब्झर्वेशन केलं वन हंड्रेड फाय अँड वन हंड्रेड सेवनचं तर हा जो ही जी संख्या आहे ती हंड्रेडपेक्षा कितीने मोठी आहे तर हंड्रेडपेक्षा ही फाईवने मोठी आहे म्हणजे तुम्ही काय करायचं आहे इथं प्लस फाईव लिहायचं आहे सोपं की नाही ही कितीने मोठी सेवनने मोठी आहे म्हणजे इथं आपण प्लस सेवन लिहायचं आहे इतकं तर तुम्ही सहज करू शकता ठीक आहे आता एक काम करायचं आहे ह्या वन हंड्रेड फाईव्हमध्ये हा सेवन मिळवायचा किंवा वन हंड्रेड सेवनमध्ये हा फाईव्ह मिळवायचा दोन्हीपैकी एकच कृती आपल्याला करायची आहे तुम्हाला जी बेरीज सोपी वाटेल ती तुम्ही करा बघा वन हंड्रेड सेवन प्लस फाईव्ह जर केलं म्हणजे एकशे सात अधिक पाच जर केलं तर किती येतात एकशे बारा त्याचं उत्तर येतं बघा काय केलं मी हा हंड्रेडपेक्षा फाईव्हने मोठा आहे इथं लिहिला हा हंड्रेडपेक्षा सेवनने मोठा आहे हा लिहिला आणि याच्यामध्येही काय केलं आपण तिरकी बेरीज केलेली आहे एक लक्षात घ्या बेरीज तिरकी करायची आहे आता बेरीज झाल्यानंतर त्याच्यावरती दोन शून्य द्यायचे ओके आणि ह्या ज्या दोन संख्या आहेत त्यांचा फक्त आपल्याला गुणाकार करायचा आहे सातापाचा पस्तीस आणि हा गुणाकार आपल्याला फक्त मिळवायचा आहे बघा झालं उत्तर किती पटकन झालं हे मी तुला हे मी, मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलं त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला परंतु एकदा तुम्हाला सराव झाला की अतिशय तुम्ही फास्ट पद्धतीने एक ते सॉल्व करणार आहात आता पुन्हा एकदा एक्सप्लेनेशन देतो मी फास्टपैकी हा शंभरपेक्षा पाचने मोठा आहे लिहिला हा शंभरपेक्षा सातने मोठा आहे तो हिथं लिहिला ह्याची ह्याच्याबरोबर बेरीज किंवा ह्याची ह्याच्याबरोबर बेरीज कोणतीतरी एकच करा किती बेरीज झाली एकशे बारा त्याच्यावर दोन शून्य द्यायचे आणि ह्या दोघांचा गुणाकार करून फक्त त्याच्यामध्ये मिळवायचा आलं उत्तर अगदी सुद्धा तुम्ही चेक करून पाहू शकता आता ही ट्रिक तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेली आहे चला तर पुढचं उदाहरण आता किती फास्ट होते ते पाहूया आपण आता वन हंड्रेड टेन इन टू वन हंड्रेड सेवन चला हे हंड्रेडपेक्षा कितीने मोठी आहे दहाने मोठी आहे लिहिलंय तर हे हंड्रेडपेक्षा कितीने मोठी आहे सातने मोठी आहे ह्याची ह्याच्याबरोबर बेरीज करा किंवा ह्याच्या ह्याच्याबरोबर बेरीज करा आपण दोन्हीपैकी एकच करणार आहोत एकशे दहा अधिक सात एकशे सतरा झाले त्याच्यावरती दोन शून्य मांडा आणि ह्या दोघांचा गुणाकार करा दहावी सात सत्तर आणि फक्त बेरीज करा बघा शून्य सात सात एक एक बघा वेळ जर तुम्ही लावला असेल तर एका मिनिटाच्या आत त्याचं जा उत्तर झालेलं आहे अतिशय सोप्पा आहे हे आता हा जर पॅटर्न तुम्हाला जर कळला असेल तर तुम्ही तुमच्यासाठी एक उदाहरण देत आहे मी 106 104, दे वन हंड्रेड सिक्स इंटू वन हंड्रेड फोर हे तुम्ही अशाच पद्धतीने सोडवायचं आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे हाच झाला पॅटर्न नंबर वन आता ते यामधीलच या पॅटर्न नंबर टू आता आपण शिकणार आहोत त्यातलं पहिलं उदाहरण बघा आहे नाइंटी नाईन इंटू नाईन्टी एट आता आपण जर नीट ऑब्झर्वेशन केलं ह्यांचं तर ही जी संख्या आहे ही हंड्रेडपेक्षा कमी आहे का जास्त आहे सुरुवातीला आपण हंड्रेडपेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या शिकलो आता हंड्रेडपेक्षा लहान असणाऱ्या संख्या आपण पाहणार आहोत नाईन्टी नाईन हे हंड्रेडपेक्षा कितीने लहान आहे तर ही एकने लहान आहे म्हणजे तर मायनस वन लिहिलं एकने कमी आहे ओके ही किती हंड्रेडपेक्षा कितीने कमी आहे तर हंड्रेडपेक्षा ही दोनने कमी आहे म्हणून आपण इथं मायनस टू लिहिलेलं आहे पुन्हा तेच करायचं ह्याच्यामध्ये ह्या दोघांची बेरीज करा किंवा ह्या दोघांची दो बेरीज करा परंतु बेरीज करताना बघा हे प्लस आहे हे मायनस आहे ठीक आहे ह्या दोन्हीपैकी एक कुठली तरी एकच क्रिया करा मला ही सोपी वाटते नाइंटी एट मायनस वन किती उत्तर आलं नाईन्टी सेवन आलं दोन शून्य येथे देऊन टाकले तुम्ही आणि ह्या दोघांचा गुणाकार करा फक्त गुणाकार करताना एक लक्षात ठेवायचं मायनस वन इंटू मायनस टू जर केलं तर बे एक बे प्लस टू येतं हे मात्र तुम्हाला कन्सेप्ट आधीच मी क्लिअर केलेलं आहे आप आपल्या आपल्या बह खूप साऱ्या व्हिडिओमध्ये ठीक आहे ह्याचा गुणाकार किती आला टू आला तो गुणाकार फक्त याच्यामध्ये मिळवा नाईन सेवन झिरो टू काय अवघड आहे का बिलकुल अवघड नाही आहे ह्याचं उत्तर आहे नाईन थाउजंड सेवन हंड्रेड अँड टू चला पुढचा सराव भागात आता मी थोडंसं पटकन सोडवतो हंड्रेडपेक्षा कितीने लहान आहे तीनने लहान आहे हंड्रेडपेक्षा कितीने लहान आहे पाचने लहान आहे काय करायचं ह्या दोघांची वजा ह्या ह्या दोघाची वजाबाकी करा किंवा ह्या दोघाची वजाबाकी करा ॲक्च्युली बेरीजच करायची असते परंतु इथं व हे कमी आहे त्याच्यामुळं हा जो प्लस आहे आणि हा मायनस आहे त्याच्यामुळं इथं मायनस करायचे आहे नाईंटी सेवनमधून फाईव्ह गेले किंवा नाइंटी फायमधून थ्री गेले तुम्हाला जे सोपं वाटते ते करा नाइंटी फाय मायनस थ्री किती येतं नाइंटी टू येतं त्याच्यावरती दोन शून्य द्या आणि यांचा गुणाकार पाच त्रिक पंधरा केला आणि ह्याच्यामध्ये मिळवला तर उत्तर किती आलं नऊ हजार दोनशे पंधरा असं उत्तर आलेलं आहे म्हणजे हे अतिशय सोप्पं तुम्हाला कळलेलं आहे चला पुढचं एक जे उदाहरण आहे ते तुमच्यासाठी आहे

तुम्ही पटकन करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे तुम्हाला परत क्ल्यू पण देतो हा कितीने छोटा आहे हा चारने छोटा आहे हा कितीने छोटा आहे हा सहाने छोटा आहे ह्याच्यातून ही वजा करा येथे मांडा त्याच्यावर दोन शून्य द्या ह्या दोघांचा गुणाकार करा आणि त्याच्यामध्ये मिळवा आणि आलेलं उत्तर पटकन कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ नक्की कळतो की नाही चला तर आपण पॅटर्न नंबर थ्री आपण पाहूया पॅटर्न नंबर थ्री तुमच्यासमोर मी पॅटर्न नंबर थ्री आता सांगत आहे थोडंसं सा ऍडजस्ट करतो ओके पहा आता आपण सुरुवातीला काय पाहिलं हंड्रेडपेक्षा मोठी नंतर पाहिलं हंड्रेडपेक्षा लहान आता पॅटर्न नंबर थ्री आहे एक संख्या हंड्रेडपेक्षा मोठी एक संख्या हंड्रेडपेक्षा लहान चला तर ही काय हंड्रेडपेक्षा पेक्षा पाचने मोठी आहे म्हणजे प्लस फाईव्ह ही हंड्रेडपेक्षा दोनने लहान आहे त्याच्यामुळं मायनस टू पॅटर्न पुन्हा तोच ह्याच्यातून ह्या दोघांची क्रिया करा किंवा ह्या दोघांची क्रिया क्या करा नाईन्टी एटमध्ये फाईव्ह मिळवा कारण इथं प्लस आहे इथं मायनस आहे त्याच्यामुळं वन हंड्रेडमधून वन हंड्रेड फाईव्हमधून टू घालवा दोन्हीपैकी एकच करायचं आहे आता मला हे सोपं वाटते एकशे पाचमधून दोन घालवले एकशे तीन आलेलं आहे आणि पुन्हा ह्याच्यावरती दोन शून्य दिलेले आहेत आता काय करायचं आहे पहा हे तर थोडंसं लक्ष द्या पाच गुणिले दोन म्हणजेच फाईव मल्टिप्लाय बाय मायनस टू उत्तर किती येणार आहे पाच जुने दहा येणार आहे परंतु चिन्ह कुठलं लागणार आहे तर ते मायनस चिन्ह लागणार आहे हे केअरफुली लक्ष घ्या त्याच्यामुळे हे मायनस टेन आलेले आहे ना मग आपण काय करायचं ह्याच्यातून टेन मायनसच करायचे आहेत एवढं फक्त काळजी घ्या एवढं ती काळजी घेतली की तुम्हाला पटकन ते लक्षात राहणार आहे चला दरवाजा बाकी करूया झिरो दहातून एक गेला नऊ हा चालेख तीनातून एक गेले दोन आणि येथे किती राहिले शून्य एक दहा हजार दोनशे नव्वद याचं उत्तर आलेलं आहे चला पुढचं आपण पाहूया पटापट आता आता तुम्हाला हे पहिल्या तीन स्टेप खूप छान कळलेले आहेत त्याच्यामुळे मी थोडंसं आणखीन पीड घेतो चला ही प्लस आठणे मोठी आहे ही मायनस आठणे लहान आहे ओके okay. कॅमेरा ॲडजस्ट आहे आपला ही प्लस आठने मोठी आहे ही मायनस आठणे लहान आहे दोन्हीपैकी एक क्रिया करा ही क्रिया जरा सोपी वाटते एकशे आठमधून आठ गेले राहिले शंभर राहिले त्याच्यावरती दोन शून्य दिले ह्या दोघांचा गुणाकार आठ प्लस आठ मायनस आठ यांचा गुणाकार जर केला तर सिक्स्टी फोर येतो परंतु चिन्ह राहतं मायनस येतं मायनसचं चिन्ह आलं की आपण मायनसच करायचं प्लसचं चिन्ह आलं की आपण प्लसच करायचं चला वजा बाकी करा दहातून चार गेले खंड राहिले सहा हात एक दहातूनच सात गेले तीन हात एक दहातून एक गेला नऊ हात एक दहातून एक गेला नऊ नऊ हजार नऊशे छत्तीस अगदी सुद्धा तुम्ही करून पाहू शकता इतकं सोपं ते आहे आता तुम्हाला जर हाँ पैटन सेल। पैटन वरती लेको 106 90, आ, हा पॅटर्न कळला असेल तर ह्या पॅटर्नवरती तुम्हाला एक उदाहरण आहे वन हंड्रेड सिक्स इंटू नाईन्टी एट घ्या आणि ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे चला पॅटर्न नंबर तीन झालेला आहे आता पॅटर्न नंबर चार आपण पाहत आहोत पा पॅटर्न नंबर चार आहे टू हंड्रेड फाईव्ह इंटू टू हंड्रेड सेवन आता हे तुमच्या लक्षात आले असेल की ही जी संख्या आहे आता ही हंड्रेडच्या जवळ आहे का टू हंड्रेडच्या जवळ आहे तर ही संख्या टू हंड्रेडच्या जवळ आहे कितीने मोठी आहे टू हंड्रेडपेक्षा प्लस फाईव्हने मोठी आहे ही कितीने मोठी आहे ही प्लस सेवनने मोठी आहे पुन्हा तेच करायचं आहे ह्या दोघांची किंवा ह्या दोघांची दोन्हीपैकी कोणाची तरी एक बेरीज करा दोनशे सात अधिक पाच किती झाले दोनशे बारा झालेलं आहे आणि आपण काय करतो लगेच त्याच्यावरती दोन शून्य देतो ह्या दोघांचा गुणाकार करतो आणि ह्याच्यामध्ये मिळवतो परंतु इथं एक थोडीशी स्टेप लक्षात ठेवायची हे टू हंड्रेडच्या जवळ आहेत कोणाच्या जवळ आहेत हे टू हंड्रेडच्या जवळ आहेत म्हणजेच जे उत्तर आलेलं आहे बेरीज करून त्या उत्तराला दोन्ही गुणायचं आहे हे लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतरच हे दोन शून्य द्यायचे आहेत चला दोन्ही गुन्ह्या बे दुने चार बेक बे, बे आणि बे दुने चार चारशे चोवीस आले त्याच्यावरती दोन शून्य आपण दिले ओके आणि आता या दोघांचा गुणाकार पाहत असा आता पस्तीस तो पस्तीस फक्त इथं लिहायचा आणि आपण बेरीज करून टाकायची उत्तर आलं फोर्टी टू थाउजंड फोर हंड्रेड अँड थर्टी फाईव्ह पट पटकन कॅल्शि काढा आणि कॅल्शिवरती पहा शंभर टक्के हेच उत्तर असेल चुकलं असेल तरी पण तुम्ही कमेंट करा आपण सुधारणा नक्कीच करूया चला पुढे बघा टू हंड्रेड नाईन इंटू टू हंड्रेड फोर चला आता पटपट पट पटपट पट, 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 लक्षात ठेवा हा कितीने मोठा आहे दोनशेपेक्षा नऊने मोठा आहे हा दोनशेपेक्षा चारने मोठा आहे चला कोणती तरी एक बेरीज करा दोनशे नऊ अधिक चार नऊ चार तेरा झाले दोनशे तेरा दोनशेशी संदर्भात आहे म्हणून ह्याला दोन गुन्हा बेत्रिक सहा बे एक बे बे दोन्ही चार हे आलेल्या गुणाकारावरती दोन शून्य द्या आणि ह्या दोघांचा गुणाकार करा नऊ चोख छत्तीस तो फक्त त्याच्यामध्ये मिळवा आलेलं आहे आपलं उत्तर बेचाळीस हजार सहाशे छत्तीस ठीक आहे जर ही ट्रिक तुम्हाला जर कळली असेल तर तुमच्यासाठी पुढचं उदाहरण आहे हंड्रेड एट इंटू टू हंड्रेड थ्री हे पटकन सोडवायचं लक्षात ठेवा हे सोडवत असताना आलेल्या उत्तराला दोन ने गुन्हायला विसरू नका आणि त्याच्यानंतर दोन शून्य तुम्ही द्या पॅटर्न नंबर फोर झाला आता शेवटचा जो आहे तो आहे पॅटर्न नंबर फाईव्ह तो पॅटर्न नंबर फाईव्ह अशा पद्धतीने आहे तुमच्या लक्षात आला असेलच आता एक संख्या दोनशे पेक्षा मोठी आणि एक संख्या दोनशेपेक्षा लहान ठीक आहे चला करूया आपण पटकन ही संख्या दोनशेपेक्षा मोठी आहे कितीने मोठी आहे पाचने मोठी आहे ही संख्या दोनशेपेक्षा कितीने लहान आहे एकने लहान आहे ठीक आहे चला कोणतीतरी एक क्रिया करा दोनशे पाचमधून एक गेला दोनशे चार दोनशेचा विचार करतोय आपण त्याच्यामुळे आपण दोन ने गुणा बे चोक आठ बे शून्य बे दुने चार आलेल्या उत्तरावरती दोन शून्य द्या ह्या दोघांचा गुणाकार करा पाच एके बघा इथं पाच गुनिले वजा एक उत्तर किती येणार आहे यांचा गुणाकार वजा पाच येणार आहे इथं वजा पाच आला म्हणून आपण वजाच करायची आहे वेरीज करायची नाही सो दातून पाच गेले पाच हातचाला एक दातून एक गेला नऊ हातचाला एक आठातून एक गेला सात आता हातचा काय येत नाही आहे झिरो आणि फोर चाळीस हजार सातशे पंच्याण्णव हे उत्तर आलेले आहे तुम्ही कॅल्शियावरती चेक करू शकता व्यवस्थित जर तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि ही ट्रिक जर समजून घेतली तर ह्या उदाहरणावरले मार्क हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पडणार आहेत आणि वेळ तो सुटणार आहे चला तर बघूया आता वेळ लावून किती पटकन होते हा नऊने मोठा आहे हा दोनने लहान आहे यांची बाकी किती आली बघा दोनशे नऊ वाजा दोन सा, दोनशे दो, दो सात लगेच दोन शून्य न देता दोनने गुन्हायचं आहे बघा इथं बेसातीत चौदा बे दोन्ही चार चारशे चौदा वरती दोन शून्य दिले ह्या दोघांचा गुणाकार केला तर की त्याला नऊ दुने अठरा परंतु तो वजा अठरा आला तो वजा आल्यामुळे आपण वाजा बाकी क करणार आहोत सो so, मायनस एटीन आपण केलं अठरातून दहातून आठ गेले दोन हातसाला गे एक दहातून दोन गेले आठ हातसाला एक चारातून गे एक गेले चारा चार, तीन येते एकाशी एक चाराशी चार एक्केचाळीस हजार तीनशे ब्याऐंशी हे उत्तर आलेलं आहे आता हा जर पॅटर्न तुम्हाला व्यवस्थितपणे कळला असेल तर तुमच्यासाठी एक उदाहरण आहे दोनशे पाच गुनिले एकशे त्र्याण्णव हे तुम्ही सोडवायचं आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे तर आशा करतो की ह्या व्हिडिओमध्ये गुणाकाराच्या ज्या काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या ट्रिक्स तुम्हाला व्यवस्थितपणे कळलेल्या असतील नियरेस्ट हंड्रेड अँड नियरेस्ट टू हंड्रेड अशी ही बेसिक कल्पना आहे शंभराच्या जवळ आणि दोनशेच्या जवळ अशी ही कल्पना आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल जर ह्या संख्या जर तीनशेच्या जवळ असत्या तर आपण काय केलं असतं सेम अशा पद्धतीने केलं असतं आणि आलेल्या उत्तराला तीन गुणलं असतं चारशेच्या जवळ असतं तर आलेल्या उत्तराला आपण चार गुणलं असतं तर अशा पद्धतीने हे अतिशय सोप्पा आहे तुमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला ही ट्रिक कळली की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मी जो व्हिडिओ बनवतो तो तुम्हाला समजतो की नाही हे मला नक्की कळेल आणि पुन्हा नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल धन्यवाद